नमस्कार मंडळी, सुप्रभात, कसं काय? मजेत ना? अरे वा, तर असलाच पाहिजेत. तर मान्सून सुरू झालाय आणि आपण आपल्या गड किल्ल्यांची सफर नाही केली तर असं कसं होईल? तर आपण सफर केलीच पाहिजे. म्हणूनच आज मी तुम्हाला घेऊन चाललो आहे सर्व गडप्रेमींच्या लाडक्या अशा किल्ल्यावर, तेच म्हणजे कलावंतीला. तर आता सकाळचे 9 वाजलेत आणि माझी सर्व तयारी झाली आहे. तर आता मी तुम्हाला डायरेक्ट भेटतो कलावंतीपासून. चला. तर बसवाल्यांनी इथं ठाकूरवाडीजवळ ह्या स्टँड इथं उतरायचं आणि तिथून नंतर लेफ्ट घ्यायचा. हा जो रस्ता जातो आहे हा सरळ रस्ता तिकडं पार्किंगपर्यंत जाईल. त्या पार्किंगनंतर आपल्याला कलावंतीला चढायची ट्रेक चालू होते. तर जे बसने येत आहेत त्यांनी इथं पहिले उतरून घ्यायचा. जे रिक्षा किंवा टॅक्सी नेत आहेत त्यांनी सरळ पार्किंगपर्यंत गाडी घेऊन जायला सांगायची, कारण तिथपर्यंत गाडी घेऊन जातात. जर तिथं नाही नेलं तर आपल्याला मॅक्झिमम त्या बंगल्याजवळ, ह्या बंगल्याजवळ तरी सोडतील आपल्याला. तरी कन्व्हिन्स करायचं, आपल्याला सोडतात बऱ्यापैकी. चला मग आपण तिथं जाऊ आता. तर सध्या पोचलो आहेत आम्ही या पार्किंगजवळ. तर गाड्या इथं पार्क करायची सोय आहे चांगली बऱ्यापैकी. तर मी तुम्हाला पार्किंग दाखवून देतो, कारण पार्किंगचं एवढं टेन्शन आहे. फोर व्हीलर आणि टू व्हीलरच्या पार्किंगसाठी इनफ स्पेस आहे अवेलेबल. तर ती पार्किंग तुम्हाला मी एकदा दाखवून देतो, मग आपण आपल्या ट्रिपची सुरुवात करू. सो बेसिकली ही पार्किंगची जागा आहे, इनफ स्पेस आहे, पार्किंगचं काय तेवढं टेन्शन नाही. तर आपल्याला ह्या डायरेक्शनने जायचं आहे. तर आपण चालू करू ट्रेक आपली. तर रस्ता व्यवस्थित आहे, तरी कोणी चुकायला नको म्हणून आपल्याला अशा झाडांवर पाट्या लावण्यात आलेल्या दिसत आहेत. बऱ्याच जागेवर आपल्याला सोयीसाठी अशी मार्किंग पण केली आहे, ती सोयीस्कर ठरते. जरी वाट ही व्यवस्थितपणे पडलेली असली तरी अशा ठिकाणी ठिकठिकाणी अशी मार्किंग केली, त्यामुळे आपल्याला एक्झॅक्ट डायरेक्शन तरी समजते. ज्यांनी केलं त्यांच्यासाठी हॅट्सअप, कारण जे ट्रेकर्स आहेत त्यांच्यासाठी एक चांगली गोष्ट केली आहे. आवडाव्या हा डोंगर जो आपल्याला समोर दिसतोय, हा प्रबलगड. तर जे इकडच्या साईडून आपल्याला दिसतोय हा कलावंती दुर्ग. तर आपल्याला पहिले त्या बेस जवळ पोहोचायचं आहे. तरी आता ट्रेक चालू करून 15-20 मिनटं झालेत, तेवढ्यात दमायला व्हायला लागलंय. पावसामुळे पूर्ण चारी दिशेला आपल्याला हिरवळ झालेली दिसेल. पावसाळ्याचा हाच फायदा, सगळीकडे हिरवळ झालेली असते, त्यामुळे आपल्या मनामध्ये तो आनंद येतो, तो अजून वाढत जातो, एक नवीन चैतन्य निर्माण करत जातं. आणि पावसाळ्यात ट्रेक करणं म्हणजे हा हा, त्याची मजाच वेगळी आहे. तसेच आपल्याला ठिकठिकाणी असे स्टॉल पण बघायला भेटतील, जिथं आपल्याला आवश्यक त्या गोष्टी तरी भेटतील, जसे पाण्याची बॉटल, खायला मॅगी किंवा निंबू सरबत, अशा गोष्टी आहेत. तर पाऊस पडून गेला आहे, तर त्यामुळे आता सध्या धबधबे जे सक्रिय झालेत. बघू आपल्याला रस्त्यामध्ये एखादा असा तरी धबधबा लागतो का. आपल्या रस्त्यामध्ये लागलेला आपला हा दुसरा स्टॉल. प्रबलगड कलावंती दुर्ग. आज जरी पाऊस नसला तो एक ॲडेड ॲडव्हान्टेज पण आहे आणि डिसॲडव्हान्टेज पण आहे. पाऊस नाही आहे, ढगाळ वातावरण आहे. ढगाळ वातावरणामुळे उलट अजून उकळायला होत आहे. पावसापेक्षा जास्त तर घामाने झोलत माणूस. ह्या उकाळ्याने तर वाट लावली अक्षरशः. पावसापेक्षा जास्त ते घामाने झोलं झालंय माणूस. असं वाटतं पाऊस असलेला बरं झालं असतं. आता ऑलमोस्ट 45 मिनिट्स कम्प्लीट झालेत
ट्रेक करत करत माझ्यासोबत जे होते ते पुढे चालले गेलेत. ही अशीच असते व्लॉगर्स लाईफ. तरी ऑलमोस्ट 40% जी ट्रेकिंग आहे ती कंप्लीट झाली आहे. आता त्याच हॉटेलजवळ आलोय मागच्या वेळेस जिथं आपण थांबलेलो. तर इथं थांबून मी 2 मिनिटं जरा विश्रांती घेतो, तोपर्यंत एन्जॉय द सीन्स. तर आपण त्या रस्त्याने चालत आलेलो. ही छोटी पाऊलवाट दिसते ना ही, तर तिथं हा पूर्ण रोड. इकडे जरा यायचे मल्टिपल रस्ते आहेत ह्या स्पॉटपर्यंत. आम्ही जो आलो आम्ही इकडून असं गोल फिरून हा मागच्या साईडून आलो. इकडूनच आपल्याला इकडून पण एक रस्ता आहे स्ट्रेट, तिकडून पण येतो. हवा तिकडच्या साईडला मी जातो, तुम्हाला दाखवतो. हे अजून एक हा एक अजून एक रस्ता आहे आपल्याला ऑप्शनसाठी. इकडून जे जरा स्टीप आहे चढाई कम्पेअर टू दिस साईड, सो आम्ही तिकडून पकडला. तिकडून यायला तो पॉईंट आहे ना, ह्या पॉईंटपासूनच आपल्याला डायव्हर्जन करायला लागतं. इकडे आपल्याला झेंडा दिसेल. तिकडून आपल्याला ऑप्शन आहे, इकडून जरा स्टीप चढाई आहे. तर आता पाऊस लागलाय, 2 मिनिटं थांबून घेतो. ट्रेक तर परत रिझ्युम केली आहे. रस्त्यामध्ये आपल्याला जातानाच आपल्याला हनुमानाचं आणि गणपती यांचं मंदिर लागतं. पाय पडून जरा अशी इन्स्पायरेशन घ्यायची आणि परत जय बजरंगबली बोलून कलावंतेच्या दिशेने चालायला लागायचं. जय बजरंगबली, गणपती बाप्पा मोरया. फायनली वारदोली गावाच्या बेसजवळ पोचलोय. आफ्टर 1 hour and 30 minutes ऑफ ट्रेकिंग या वारदोली गावाच्या बेसजवळ पोचलोय. सो वी आर ॲट वारदोली ग्रामपंचायत. हे वारदोली गावाजवळ इथं बोर्ड लावलाय कलवंती आणि प्रबलगड जायचा मार्ग. इथं जे हॉटेल दिसते हॉटेल नाव लिहिलं आहे तर तिथंच बोर्ड लावलाय. तिथून ॲक्च्युअल आपलं डायव्हर्जन स्टार्ट होतं. लेफ्ट साईड कलवंती दुर्ग हा घेतलाय भाई. वंडर एव्हरीवेअर. तर आपल्याला अजून एक सबस्क्रायबर भेटलेत. सो दिस इज अ फायनल डायव्हर्जन स्पॉट जिथं होर्डिंग लावली आहे. प्रबलगड राईट साईड, कलवंती दुर्ग लेफ्ट साईड. सो वी आर टेकिंग द डायव्हर्जन. हे वारदोली गाव आहे. त्या गावापासून आपल्या कलवंती दुर्ग क्लिअरली दिसतो.
आता जे ॲक्च्युअल पायऱ्या आहेत आपल्या ज्या स्टेप्स आहेत त्या फक्त 15 to 20 मिनिट्स एवढ्याच डिस्टन्सवर राहिल्या आहेत. फायनली ऑलमोस्ट 2 आवर्स आपल्या त्या स्टेपजवळ पोचलो आहेत. त्यात ज्या स्टेप आपण ज्याच्यासाठी आपण फॅसिनेटिंग असतो कलवंतीनं दुर्ग्याला यायला आता त्या समोरच दिसायला लागल्यात. आय थिंक पावसामुळे जराशे इथं दगडं घसरलेले आहेत सध्या, कारण बऱ्याच ठिकाणी रस्ते जरासा हा रस्ता आहे जरा खराब झाल्यासारखा दिसतोय. तर आता पोच या इथून आपल्या त्या पायऱ्या स्टार्ट होत आहेत. समोरच येत आता आपल्या त्या पायऱ्या. त्याच्या आधी पहिले इकडे गुफेमध्ये जाऊ. इकडे एक गुफा आहे. या गुफेमध्ये एकदाच गेलोय पण पावसाची जरा ओली आहे त्यामुळे आतमध्ये काही सांगता येत नाही. जरा ओली आहे आतमध्ये गुफा. आय थिंक मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवली होती गुफा, सो ती क्लिप मी परत ॲड करून देईल लागलास त्याच्यामध्ये. पण आता पहिले आपण या पायऱ्यांजवळ जाऊ. मोस्ट फॅसिनेटिंग थिंग ऑन कलावंती दुर्ग स्टेप्स, ज्यासाठी मॅक्झिमम ट्रेकर्स येतात. तर आपण तिथं जाऊ आता लवकर. कंप्लीट व्हर्टिकल ट्रेकिंग आहे. खरं मजा वेगळी ह्या पायऱ्यांची. ह्या कलावंती दुर्गाच्या पायऱ्या आणि एक हरिहर गडाच्या पायऱ्या. मोस्ट ऑफ जे जण आहेत ते इथंच क्विट करतात. तरी डेअर करा, पहिल्यांदा भीती वाटेल बट अल्टिमेट जो वरून व्ह्यू आहे तो एकदम वर्थ असेल. चल लवकर. Thank you.
तर फाइनली आपले ट्रेक कंप्लीट झाली आहे, आता रिटर्न खाली चाललो आहे. तर आपण आता भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट मध्ये नक्की सांगा. तर भेटू आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. जय हिंद.